आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर आजच दिलेल्या अहवालानुसार उल्हासनगरमधील बत्तीस रहिवाशांची कोरोनाचा स्नेह ही पॉझिटिव्ह आली आहे यामुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही आठ हजार एक्याण्णव झाली आहे आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये उल्हासनगर कॅम्प एक येथील साधुबिला शाळेजवळील तीन रहिवाशांची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे तर उल्हासनगर दोनमधील दोन आझादनगर येथील एका रहिवाशाची शांतीनगर येथील एका रहिवाशाची चोपडाकोटजवळील एका रहिवाशाची फॉरवर्ड लाईनजवळील एका रहिवाशाची सेक्शन सतरा येथील सद्गुरू अपार्टमेंटमधील तीन रहिवाशांची सपना गार्डनजवळील एका रहिवाशाची नगर येथील एका रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे उल्हासनगर चारमधील सेक्शन पंचवीस पाडा येथील एका रहिवाशाची अमर जवान चौक येथील एका रहिवाशाची तक्षशिला शाळेजवळील एका रहिवाशाची सेक्शन सत्तावीस सतरामदास हॉस्पिटलजवळील एका रहिवाशाची संभाजी चौक चर्चजवळील एका रहिवाशाची गणेश कॉलनी गजानन नगर येथील तीन रहिवाशांची कोरोनाचा ही पॉझिटिव्ह आली आहे तर उल्हासनगर पाचमधील नेताजी चौक येथील दोन रहिवाशांची कोमल कोमलग्यारी साईनगर येथील एका रहिवाशाची साईनाथ कॉलनीतील तीन रहिवाशांची रवींद्रनगर येथील दोन रहिवाशांची भाटिया चौक येथील कृष्णलीला अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची प्रेमनगर टेकडी येथील साई आशिष अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची हिललाईन पोलीस स्टेशनजवळील मिनर्वा अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे तर आज पॉझिटिव्ह आलेल्या बत्तीस रहिवाशांमुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही आठ हजार एक्याण्णव झाली आहे आतापर्यंत सात हजार चारशे पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर चारशे पंचेचाळीस रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत तर दोनशे एक्केचाळीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आकाश सह स्वप्नील पाटील स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर